हॅलो गाईज, वेलकम टू दिस व्हिडिओ. आज आपण पार्किंगमध्ये दिसतो आहे आपल्याला. तर आज आपण या व्हिडिओतून हा जो ब्लाइंड स्पॉट मिरर आहे त्याचं अनबॉक्सिंग करणार आहे. म्हणजे अनबॉक्सिंग आता पॅकेटमधून केलं आहे ऑलरेडी, आणि आपण ते आपण कारच्या आपल्या मिररला बसवणार आहोत. तर आपल्याला अमेझॉनवरून 181 रुपीजला बसलेला, म्हणजे 141 त्याची प्राईस होती, आणि त्यामध्ये 40 रुपीज त्याचा डिलिव्हरी चार्ज असं 181 रुपीजला आपण मागवलेला. तर आज आपण त्याचं इन्स्टॉलेशन या मिररला करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे मिरर आहे मिररला पुसून घेणार आहोत ओल्या पडत्याने. तर हा ब्लाइंड स्पॉट मिरर आहे. हे दोन मिरर आहेत आता आपल्याकडं, आणि याच्यामागे 3M टेप दिलेला आहे. म्हणजे हा टेप याच्यावर लागणार आहे, आणि याच्या पाठीमागं जो टेप आहे तो काढल्यावर तो मिररवर अटॅच करायचा. आता आपण इथं ड्रायव्हर सीटवर बसलो आहे, आणि आपण पाठीमागचं व्हिजन बघू शकता, आणि हा मिरर जोडल्यावर किती व्हिजनमध्ये फरक पडतो तेही आपण पाहू शकता. ते बघा, आता कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नसेल, पण आपल्याला वाईड अँगल त्याच्यामध्ये इमेज दिसायला लागलेली आहे. तर आपण हा मिरर इथे चिटकवणार आहोत आणि बघणार आहोत त्याचा इफेक्ट काय काय होतो. आता आपण इथं जो हे आहे स्टिकर आहे ते काढणार आहे, आणि ते याच्यावर चिटकवणार आहोत. हां, हे असं आपण काढलेलं आहे स्टिकर, आणि हे एकदम टाईट चिकटलेलं आहे. आता आपण दुसरंही चिटकवूया. स्टिकर काढल्यावर याला बरोबर असं चिटकवायचं आहे, आणि हे आपण पाहू शकता की हे रोटेट होतं बरोबर, आणि हे रोटेट करून आपण हा मिरर ॲडजस्ट करू शकतो. आता आपल्याकडे हा मिरर आहे, आणि त्याचा आपण स्टिकर आता काढणार आहोत, आणि त्यात इथे चिटकवणार आहे. हे आपण स्टिकर पाठीमागचं स्टिकर काढतो. असं स्टिकर आपण इथं काढलेलं आहे, आणि ते काळजीपूर्वक आपण इथे चिटकवणार. इकडे दाखवा, एकदम असं या कोपऱ्यामध्ये आपल्याला चिटकवायचं आहे. आपण पाहू शकता की आपल्याला एकदम वाईड अँगल त्या याचं व्हिजन दिसत आहे. आपण पाहू शकतो की आरशामध्ये अनवित उभा राहिला आहे, तो आपण क्लिअरली पाहू शकतो या याच्या माध्यमातून. रेग्युलर मिररमध्ये हे एवढं वाईड अँगल दिसत नाही, पण त्या बाजूने जी ब्लाइंड स्पॉट क्रिएट होतो तिथे तिथली गाडी आपण या मिररमधून इझिली पाहू शकतो. आता इथं उभं राहिलं आहे एवढ्या लांब, गाडी पहा आपली कुठं आहे. एवढ्या लांब उभं राहूनसुद्धा या आरशामध्ये आपल्याला दिसतोय. मिरर पुसल्यावर आता आपल्याकडं सेकंड ब्लाइंड स्पॉट मिरर आहे, तो आपण आता या इथे चिटकवणार आहोत. तर हा टेप आपण आता काढतोय. आता टेप काढलेला आहे, आणि त्या मिरर स्टिक करणार आहोत. मिरर स्टिक केलेला आहे आपण, आणि अशा पद्धतीने रोटेशन पण त्याचं करू शकतो. तर अशा पद्धतीनं आजचा आपला हा छोटा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगा. आणि दोन्ही मिरर आपले लावून झालेले आहे, मी ड्रायव्हर सीटवर बसून व्हिजिबिलिटी चेक करणार आहे दोन्ही साईडला आपल्याला कसं दिसतंय. तर आम्ही आता बाहेर आलो आहे, आणि यामध्ये आम्ही या मिररचं टेस्टिंग करणार आहे. तर ड्रायव्हर सीटवरून मी पाहू शकतो की या मिररमध्ये अतिशय वाईड अँगलसुद्धा इमेजेस दिसत आहेत, आणि गाड्या वगैरे जाताना दिसत आहेत. त्याचा फायदा आपल्याला ड्राईव्ह करताना होणार आहे.
लेफ्ट साइडचा मिरर सुद्धा आपण पाहू शकता की इथं पण आपल्याला थोडं वाईड अँगल इमेजेस दिसतात. ऑब्जेक्ट्स वगैरे जे आहेत ते एकदम क्लिअरली दिसतात. गाड्या पण आपण इझिली पाहू शकतो. आता हे आपल्या कॅमेऱ्याच्या मोबाईलमध्ये एवढं दिसत नाही व्यवस्थित.